कपड्यांच्या विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेल्या कन्वा या दर्जेदार ब्रँडच्या क्रांती गार्मेंट्स लेडीज व किड्स एक्सक्लुझिव्ह शॉपीचा उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक 31 मे 2017 रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन युवा नेते डॉक्टर अतुलबाबा भोसले, राजनाबाबू सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन जनार्दन पाटील काका यांच्या हस्ते फीत कापून हे उद्घाटन संपन्न झालं. कराडजवळील मलकापूर शहरात डॉक्टर उदय ठिगळे, रोहित ठिगळे यांनी क्रांती गार्मेंट या फर्म अंतर्गत कन्वा मार्ट हा ब्रँड सुरू केला आहे. डॉक्टर उदय ठिगळे, रोहित ठिगळे, भारत जंत्रे, दीपक भोसले यांनी मलकापूर शहरात क्रांती प्लाझा ही व्यावसायिक इमारत उभारली आहे. अल्पावधीतच ही इमारत ब्रँडेड व्यावसायिकांचं माहेरघर झाली असून या इमारतीत सिल्वर लीफ, स्वामी एंटरप्राइजेस, जावी धाबे असे अनेक ब्रँड ग्राहकांच्या सेवेत आहेत. त्यातच आता कन्वा मार्टच्या माध्यमातून महिला व लहान मुलांसाठी नवीन दालनाचा शुभारंभ झालाय. क्रांती गार्मेंटच्या कृष्णा मार्टमध्ये महिला व युवतींसाठी कुर्ता, सलवार, ओढणी, जीन्स पॅन्ट, जीन्स शर्ट, जीन्स जॅकेट, टॉप, टी शर्ट, लेगिन्स, जेगिन्स, मस्तानी ड्रेस, फॅन्सी न्यू टॉप अँड कुर्ता, शॉर्ट टॉप अशा विविध व्हरायटी, तर लहान मुलामुलींसाठी जम्पसूट, शर्ट, पॅन्ट, जॅकेट, फ्रॉक, फॅन्सी फ्रॉक, डेमिन्स स्कर्ट, टी शर्ट्स, लेगिन्स अशा कपड्यांचे विविध प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खास उद्घाटनानिमित्त 1000 रुपयांच्या खरेदीवर 300 रुपयांची घसघशीत सूट ही ऑफर देण्यात आली असून वातानुकूलित असलेल्या या भव्य शोरूममध्ये कपड्यांच्या असंख्य व्हरायटी आहेत. तसेच ॲक्सेसरीजमध्ये लेडीज वॉच आणि बेल्ट यांच्याही विविध व्हरायटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अशा या भव्य आणि दिव्य कन्वा मार्ट या शोरूममध्ये ग्राहकांच्या सुविधेकडेही तितकंच लक्ष दिल्याचं पाहावयास मिळत आहे. शोरूममध्ये शास्त्रीय प्रकाश योजना, वातानुकूलित यंत्रणा तसेच महिलांसाठी व लहान मुलांसाठी वेगवेगळ्या ट्रायल रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. कन्वा मार्टमध्ये ग्राहकांना सहज कपडे पाहता येतील अशी विभागवार कपड्यांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्या फॅशनचे कपडे हवे आहेत त्या फॅशनच्या सेक्शनमध्ये जाऊन हे कपडे पाहता येत आहेत. शोरूममधील कपड्यांची आकर्षक मांडणी सर्वांचंच लक्ष वेधून घेतली आहे. Thank you.
कन्वा मार्टच्या या भव्य दालनाचा शुभारंभ युवा नेते डॉक्टर अतुल भोसले, जनार्दन पाटील काका यांच्या हस्ते झालं. यावेळी डॉक्टर उदय ठेगळे, रोहित ठेगळे, आर टी स्वामी, हिरालाल खंडेलवाल, सचिन भोसले, भारत जंत्रे, दीपक भोसले, कन्वा ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन एन नंजुनदेह यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी फीत कापून उद्घाटन केल्यानंतर शोरूमची पाहणी केली. या शोरूम उद्घाटनानंतर मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालं. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली. दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर उदय ठिगळे यांनी केलं. या ठिकाणी आपण क्रांती गार्मेंट्स लेडीज व किड्स एक्सक्लुझिव्ह शॉपिंग या दालनाचा उद्घाटन समारंभ सोहळा आहे. त्यासाठी आपण इथे जमून या कार्यक्रमाबद्दल किंवा या कार्यक्रमात आपण सहकार्य केले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी आपणास प्रास्ताविक या स्वरूपामध्ये या प्रोजेक्टची थोडक्यात माहिती देण्यासाठी इथे आलेलो आहे. क्रांती प्लाझा या नावाने आम्ही येथे कमर्शियल प्रोजेक्ट एक तयार केलेला आहे. या मलकापूरच्या शहरामध्ये आम्हास अशा प्रकारचा मॉल तयार करून किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स तयार करून लोकांना सेवा देता येईल का यासाठी मी हा प्रयत्न केला आहे. मी डॉक्टर उदय ठिगळे आणि माझा मुलगा रोहित उदय ठिगळे, माझे सहकारी भारत जंत्रे, आमच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचा कमर्शियल कॉम्प्लेक्स तयार करून त्यामध्ये निरनिराळे फ्रँचाईज आणून निरनिराळे ब्रँड्स आणून आपल्या लोकांना पुण्या मुंबईला जाण्यासाठी लागत होते त्याऐवजी येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि अशा प्रकारचा प्रयत्न करत असताना या क्रांती प्लाझा या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये सिल्वर लीफसारखा ब्रँड आम्ही आणलेला आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही माननीय अतुल बाबा, अतुल भोसले साहेब, चेअरमन कृष्णा सहकारी बँक आणि सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य यांना या कार्यक्रमासाठी येण्यासाठी निमंत्रण दिलं आणि आमच्या निमंत्रणाला आणि विनंतीला मान देऊन ते या कार्यक्रमाला हजर राहिले त्याबद्दल मी त्यांचा स्वागत करतो आणि आभार देखील मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला माननीय श्री जनार्दन पाटील काका, व्हाईस चेअरमन राजाराम बापू सहकारी बँक, हे कासेगाववरून इथं येऊन आमच्या कार्यक्रमाला त्यांनी अध्यक्षपद भूषवलं याबद्दल मी त्यांचंही स्वागत करतो. या कार्यक्रमाला हजर असणारे अन्य अधिकराव जगन्नाथ तोळ, आर टी स्वामी साहेब, हिरालाल खंडेलवाल, सचिन भोसले या सर्वांचंही मी इथं स्वागत करतो. थोडक्यात या आपल्या प्रास्ताविकामध्ये मी जास्त काही न बोलता आमचा काही काय प्रोजेक्ट आहे हे सांगतो. या कमर्शियल मॉलमध्ये आम्ही आता एक 4-5 ब्रँड आणलेले आहेत. सिल्वर लीफ हा मेन्स ब्रँड आहे, कन्वा मार्ट हा लेडीज ब्रँड आहे, स्वामी एंटरप्राइजेस हा किचन मटेरियलचा ब्रँड आहे, त्यानंतर बास्किन रॉबिन्स हा अमेरिकन आईस्क्रीम ब्रँड आहे,
अशा प्रकारचे आणि जावेद हबीब हा हेअर आणि ब्युटीचा ब्रँड आलेला आहे. यानंतरच्या भविष्यामध्ये आम्ही इथून पुढचा प्रोजेक्ट करण्यासाठी अतुल बाबा यांना विनंती करतो की आम्हाला निरनिराळ्या ब्रँड आणण्यासाठी आणखी या प्रोजेक्टमध्ये आणखी काही नवीन सुधारणा करण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी ही मी त्यांना विनंती करतो. आणि बाबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की अशा स्वरूपाचा जो कमर्शियल कॉम्प्लेक्स तुम्ही मलकापूर शहरामध्ये तयार केलेला आहे हा फार कौतुकास्पद आहे. आणखी असे मॉल तयार झाले किंवा असे कमर्शियल कॉम्प्लेक्स तयार झाले तर लोकांची ये जा वाढेल, मुंबईला पुण्याला जाण्याचा त्रास वाढेल, आणखी सर्व सुखसोयी तिथं निर्माण होतील. अशा पद्धतीने आम्ही या मॉलचं प्रोजेक्शन तयार केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो. जय हिंद. डॉक्टर उदय ठिगळे यांच्या प्रास्ताविकानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. या सत्कार समारंभादरम्यान कराडच्या नगराध्यक्ष सौ रोहिणी शिंदे यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालं. त्यांचंही स्वागत ठिकळे परिवाराकडून करण्यात आलं. या स्वागत सत्कारानंतर उद्योजक आर टी स्वामी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आजच्या या कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला ते आदरणीय जनार्दन काका तसेच या क्रांती प्लाझामध्ये प्रत्येक आठवड्याला किंवा 15 दिवसाला ज्यांच्या हस्ते उद्घाटन शुभहस्ते उद्घाटन होऊन त्या उद्घाटनानिमित्त ज्यांची भरभराट लोकांची होते ज्यांच्या हस्ते ते उद्घाटन आजही झालेलं आहे ते आदरणीय डॉक्टर अतुल भोसले साहेब कराडच्या नगराध्यक्षा रोहिणीताई आदिकराव पोळ हिरालाल खंडेलवाल सचिन भोसले आणि ज्यांनी हा क्रांती प्लाझा हा टावर हा मॉल ही बिल्डिंग उभी केली ते आमचे स्नेही डॉक्टर उदय ठिगळे रोहित ठिगळे भारत उर्फ बापू जंत्रे दीपक भोसले आणि मंचावरील उपस्थित अतिथीगण व आपण बसलेले बंधू आणि भगिनींनो आज कडवा मार्ग म्हणजे क्रांती गार्मेंट्स लेडीज वेअर्स आणि किड्स हे अत्याधुनिक या दालनाचा शुभारंभ पार पडलेला आहे. रोहित ठिगळे आणि डॉक्टर उदय ठिगळे यांच्या विचारामध्ये सारखे काही ना काहीतरी एक नाविन्य काहीतरी कराड मलकापूर सारख्या ठिकाणी यावं ही नेहमी सदिच्छा असते, त्यांची धडपड असते. आपण समोर बघतोय ते सिल्वर लीफ सुद्धा रोहित आणि डॉक्टरनी अतिशय परिश्रम घेऊन हा ब्रँड त्या मलकापूरच्या नगरामध्ये आणला आणि तो नावारूपालाही आलेला आहे. जावेद हबीबचं मागच्याच आठवड्यामध्ये अतुल बाबांच्या हस्ते उद्घाटन सोहळा झाला तोही ब्रँड याच मंडळींनी या मलकापूरमध्ये आणला आणि तोही अतिशय चांगल्या प्रकारे त्याची सुरुवात झालेली आहे. बाबा कडवा ही एक नदी आहे, कर्नाटकमध्ये बेंगलोरच्या जवळ एक रिव्हर आहे. कृष्णा आणि कोयनेच्या ह्या रिव्हरमध्ये हा त्रिवेणी संगम डॉक्टरने आज घडवून आणलेला आहे. कडवा ही अतिशय आनंदाची बाब आहे
की एक चांगला ब्रँड, तो नामांकित ब्रँड, ज्याची आवश्यकता ह्या शहरा आणि उपनगराला होती, तो असा एक अतिशय उल्लेखनीय ब्रँडेड असा ब्रँड या मलकापूर आणि कराड नगरीमध्ये आपण आज लोकांच्या सेवेसाठी सुरुवात केलेली आहे. लोकांना आता इथून पुढे ब्रँडेड वस्तू घेण्याची ही घेण्यासाठी मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जाण्याची गरज होती. कोण पुण्याला जात होतं, कोण कोल्हापूरला जात होतं, कोण मुंबईला जाणार, कोण बेंगलोरला जाणार, लोकांच्या गरजाही वाढलेल्या आहेत. आपण आकर्षक कसं दिसावं हे प्रत्येकाला एक आपल्या समोरचं एक स्वप्न आहे की आपण एक चांगलं दिसलं पाहिजे. त्यासाठी लोक वेगवेगळ्या शहरामध्ये ब्रँडेड कपडे घेण्यासाठी निश्चित धडपड करत असतात. ते दालन आपण इथं आज कराडमध्ये आमच्या भगिनी आणि लहान मुलांसाठी आपण इथं त्याची सुरुवात केली. त्याबद्दल मी या सर्व ग्रुपला, ठेगळे ग्रुपला, सर्वांना, या क्रांती गार्मेंट्सला माझ्या कुटुंबातर्फे लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांना यश चिंतितो, त्यांची भरभराट होऊ इच्छितो. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. आर टी स्वामी यांच्या मनोगतानंतर युवा नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा व्यक्त केल्या. आजच्या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित असणारे राजाराम बापू पाटील बँकेचे उपाध्यक्ष, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय जनार्दन काका कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित, कराड शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय रोहिणीताई कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित, अधिकराव पोभाऊ ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं, ते आर टी स्वामी साहेब, माझे परम मित्र कराडचे उद्योजक हिरालाल खंडेलवाल साहेब, आदरणीय सचिनदादा भोसले, आमचे जवळचे आदरणीय जितू भाऊ, भाऊदादा नारायण नाना, प्रकाश सरपंच कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित, आदरणीय उदय ठिगळे साहेब, आदरणीय भारतराव जंत्रे साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित, रोहितदादा ठिगळे, आदरणीय दीपकरावजी भोसले, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे कराड आणि परिसरामधनं आलेले सगळे नागरिक, तरुण मित्र, माता भगिनी, आज कान्व्या गार्मेंट्स या नवीन दालनाचं उद्घाटन आत्ता संपन्न झालेलं आहे. मागच्याच आठवड्यामध्ये जावेद हबीब ह्या दालनाचं उद्घाटनसुद्धा संपन्न झालं होतं आणि त्यामुळं कराडला नवीन ओळख मिळेल, मलकापूरला नवीन ओळख मिळेल, अशा पद्धतीचे नवीन ब्रँड या परिसरामध्ये आणण्याचं काम रोहितदादांच्या माध्यमातून इथं चालू आहे. मला खरं तर एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मला अपेक्षित होतं की रोहितदादा मित्र परिवारांनी हा कार्यक्रम घेतला आहे अशी घोषणा होईल, पण उदयदादा मित्र परिवारांनी हा कार्यक्रम घेतला आहे हे जाणून मला असं लक्षात आलं की अजून डॉक्टर साहेब ॲक्टिव्ह आहेत आणि अजून रोहितदादांचं नेतृत्व काय मान्य करायला डॉक्टर साहेब तयार दिसत नाही असं मला वाटलं. खरं खोटं माहीत नाही, पण चांगली गोष्ट आहे. डॉक्टर साहेब, मला असं वाटतं की प्रत्येक वडिलाला अभिमान वाटेल असा मुलगा आपल्या पोटी जन्माला आला आहे. त्यांनी खूप धाडसानी इतका मोठा प्रोजेक्ट उभा केला आणि इतका मोठा प्रोजेक्ट उभा करत असताना स्वामी साहेबांच्या रूपाने गिराईक पण त्याला चांगलं मिळालं. ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात की पहिलं गिराईक कोण मिळतं, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. जर का दमदार गिराईक पहिलंच मिळालं तर त्याचा फायदा दुसऱ्या लोकांना होतो आणि त्याचा फायदा हा निश्चित स्वरूपी येणारी जी गिराईकं येतात आहे तीसुद्धा त्यांचं एक मॉडेल बघून इथं येत चाललेली आहे. स्वामी साहेबांची आमची खूप जुनी मैत्री आहे. शाळेमध्ये मी जात होतो तेव्हापासून स्वामी साहेबांची आमची खास मैत्री आहे. काही गोष्टी पटत जरी नसल्या एकमेकाच्या एकमेकाला,
तरी सुद्धा बहुतांश गोष्टी या एकमेकाच्या पटतात आणि एक प्रत्येकाचं ओपिनियन असतं, प्रत्येकाचं मत असतं. तसं माझं स्वामी साहेबांबद्दल मत आहे, अत्यंत उत्कृष्ट उद्योजक, अत्यंत दिलदार असा माणूस आहे. फक्त पार्टी चुकीची असं मला वाटतं, कदाचित माझं चुकीचं असेल पण मत आहे. आणि आज ह्या बॉलच्या निमित्तानं कराडमध्ये विविध ब्रँड आणण्यामध्ये रोहितजी आपण यशस्वी झालेले आहात. रोहितजींनी माझ्या बरोबर बऱ्याच वेळेला चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की कराड शहरामध्ये खूप बाहेरची लोक पण येत असतात, बरेच वेळेला प्रवासीसुद्धा कराडमध्ये थांबत असतात आणि विविध ब्रँड जर का आपण आपल्या शहरामध्ये आणू शकलो तर आपल्या शहरातल्या लोकांना शॉपिंग करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी बाहेर जावं लागणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रयोग आपला निश्चित स्वरूपी यशस्वी होतोय. आज 4-5 ब्रँड आपण आणले, अजून खूप मोठा मॉल आहे, आणखीन आपल्याला काही नवीन नवीन ब्रँड आणता येतात का याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. काही चांगले रेस्टॉरंट आपल्याला या परिसरामध्ये आणता येतात का याचा सुद्धा आपण विचार करावा. मागच्या काळामध्ये डॉमिनोज सारखं पिझ्झाचं आउटलेट हे कराडमध्ये आपण उघडलेलं पाहिलेलं आहे. लोकांमध्ये जागृती वाढलेली आहे, लोकांमध्ये खर्च करायची आता क्षमता आलेली आहे आणि त्याचाच फायदा आपण निश्चित आपल्या गावातल्या लोकांना हा मिळवून दिला पाहिजे एवढा आवर्जून ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. मागच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जावेद हबीब जो आपण आउटलेट उघडलं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोड्याशा माता भगिनींची स्तुती जास्त झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आउटलेट आणलं हे चांगलं केलं पण चालवू नका तुम्ही. मी म्हटलं वहिनींना चालवू दे, त्यांनी चालवल्यानंतर ते आउटलेट चांगलं चालेल. आता अजिबातच नाव म्हणजे सौ हे नावच घेतलेलं नाही पण तरी सुद्धा वहिनी बसल्यात. मगाशी बघितलं मी त्यांना, मॅनेजमेंट हे तुमच्याकडे असू दे, रोहितजींकडे मॅनेजमेंट तुम्ही देऊ नका, ब्रँड त्यांनी आणू दे पण दैनंदिन व्यवहार जो आहे, दैनंदिन व्यवहार हा जर का त्यांच्याकडे असला तर ते आउटलेट 100% चांगलं चालेल. आणि ह्याच्याविषयी दुजोरा द्यायचा असेल तर नगराध्यक्ष मॅडम बोलून सांगतील की महिलांकडे जर का उद्योग व्यवसायामधला हिशोब राहिला तर तो जास्त चांगला राहतो. त्यामुळं ती सुद्धा सुधारणा भविष्यात करता येते का याचा तुम्ही विचार करा. या रोहितजींच्या प्रयत्नाला साहेबांना मी सांगू इच्छितो की आमचं नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे. आम्हाला सुद्धा आवडतं की आपल्या समाजामधली लोक काहीतरी नवीन करतात, काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहून हिमतीनं काहीतरी करायचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नाला निश्चित परमेश्वराची साथ सुद्धा भविष्य काळामध्ये राहील, लाभेल एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगून परत एकदा आपण आम्हाला या कार्यक्रमानिमित्तानं बोलवलं, दोनदा मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण निमंत्रित केलं त्याच्याबद्दल मनापासून आपले सगळ्यांचे आभार मानून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आजचा उद्घाटनाचा सोहळा जर का यशस्वी संपन्न झाला असं ज्यांनी उद्घाटन घेतलं ह्यांना वाटायचं असेल किंवा मालकाला वाटायचं असेल तर उपस्थित सगळ्या लोकांनी खरेदी करायचा प्रयत्न या नवीन दालनामध्ये जर का केला तर 100% हे उद्घाटन यशस्वी झालं असं आपण म्हणू. एवढं म्हणून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर अतुल भोसले यांच्या भाषणानंतर राजाराम बापू सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन जनार्दन पाटील काका यांनी अध्यक्षीय भाषण केलं. वाळवे तालुक्यातल्या वाटेगावचे सुपुत्र डॉक्टर उदय ठुगळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुन्हा बंगलोर लगत असणाऱ्या कराड, मलकापूर आणि आगाशिव नगरमध्ये हा एक उद्योग सुरू केलेला आहे ज्याचं नाव क्रांती गार्मेंट्स लेडीज अँड किड्स एक्सक्लुजिव्ह शॉपी. त्याच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे सन्माननीय अतुल बाबा, कराड नगरीच्या नगराध्यक्ष सौ रोहिणीताई शिंदे, सन्माननीय स्वामी साहेब, सन्माननीय हिरालाल खंडेलवाल साहेब, सन्माननीय सचिन भोसले साहेब, वाटेगावहून आलेले वाटेगावचे सरपंच आणि आमचे सहकारी सन्माननीय प्रकाश पाटील,
सन्माननीय जयवंत नांगरे, सन्माननीय वाटेगावचे उद्योजक महादेव तात्या अवताडे, व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे बंधू आणि भगिनी, कराडसारख्या शहरामध्ये अतिशय धाडसानं डॉक्टरनी हा उद्योग सुरू केलेला आहे आणि त्याला अतुल बाबांचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळं डॉक्टर ठिगळे गतीनंच पुढं वाटचाल चालत आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा मजला आणि पाचव्या मजल्यावर सुद्धा डॉक्टर काहीतरी सुरू करणार आहेत आणि तो व्यवसाय अतुल बाबांच्या हस्ते शुभारंभ त्याचा होणार आहे हे बाबांनी सांगितलेलं आहे. ग्रामीण भागामधनं शहरी भागामध्ये येत असताना धाडस ही अतिशय महत्त्वाचं असतं. पैसा फार महत्त्वाचा नाही, परंतु धाडसानं पाऊल टाकणं हे महत्त्वाचं असतं आणि कराडसारख्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नगरीमध्ये हा उद्योग डॉक्टर सुरू करतायत. शेजारीच कृष्णा चॅरिटेबल सारखं मोठं हॉस्पिटल आहे आणि मग पुन्हा बंगलोरला जाणारे अनेक प्रवासी या उद्योगाकडं बघत बघत जाणार आहेत आणि बाबांनी विनंती केल्याप्रमाणे इथं आलेल्या माणसांनी या शुभारंभ प्रसंगी या दुकानातलं काहीतरी खरेदी करावं अशी विनंती केलेली आहे. परंतु माणसांना खिशाचा सल्ला घेणं गरजेचं आहे, परंतु हल्ली माणसं आपण कसं दिसतोय त्या फॅशनकडे वळायला लागलेले आहेत. गोरगरीब माणसांना जरी परवडत नसलं तरी इतरांप्रमाणे असं असावं अशा तऱ्हेची धारणा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असते आणि त्या दृष्टीने तो आज जनमानसामध्ये वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर ठिगळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे. उत्तरोत्तर या व्यवसायाची प्रगती होत जावो अशा तऱ्हेची परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांच्या या व्यवसायाला शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्द पूर्ण करतो. जनार्दन पाटील यांच्या भाषणानंतर कार्यक्रमाचे आभार भारत जंत्रे यांनी मानले. आज या कन्वा मार्ट या क्रांती गार्मेंटच्या ओपनिंगच्या संदर्भात या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले त्यांचं मी आता स्वागत करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन काका पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि आभार. त्याचबरोबर कराडचे युवा नेते डॉक्टर अतुलबाबा भोसले हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यावर त्यांचा आभार. त्याचप्रमाणे कराड नगरीच्या प्रथम नागरिक, कराडच्या नगराध्यक्षा माननीय रोहिणीताई शिंदे याही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचाही मी स्वागत करतो आणि आभार मानतो. त्याचबरोबर आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक आर टी स्वामीसाहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचंही स्वागत करतो, त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर आदिकराव कोळसाहेब, विराज मोहिते साहेब, हर्षवर्धन मोहिते अण्णा, सचिनदादा भोसले, दीपकराव भोसले, सिंगाडे नाना वाटेगावचे सरपंच, त्याचबरोबर आमचे श्वेता पाटील मॅडम, त्याचबरोबर महादेव तात्या अवताडे आणि बरेच प्रमुख पाहुणे या ठिकाणी क्रांती डेव्हलपर व क्रांती गार्मेंटच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो व आभार मानतो. भारत जंत्रे यांच्या आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक हनुमंत कराळे यांनी केलं. व्यासपीठावरील या कार्यक्रमानंतर डॉक्टर उदय ठिगळे व रोहित ठिगळे यांना उपस्थित नागरिकांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
शुभेच्छा दिल्यानंतर उपस्थितांनी नवीन सुरू झालेल्या कणवा मार्टला देखील भेट देऊन खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहावयास मिळत होतं. कपड्यांच्या विश्वास सुप्रसिद्ध असलेला कन्वा फॅशन लिमिटेड हा ब्रँड आता आपल्या कराड मलकापूर शहरवासियांच्या सेवेत रुजू झाला आहे. महिलांना व लहान मुलांना ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची आता आवश्यकता नाही. कन्वा या ब्रँडच्या विविध व्हरायटी क्रांती गार्मेंट्समध्ये उपलब्ध असून आपण खरेदीचा मनसोक्त आनंद लुटू शकता. वायझेड इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह नितीन धापरे, मलकापूर, पहाड.